एयर इज स्ट्रीमिंग पास अ हॉरिजेंटल एरोप्लेन विंग्स, एक एयरप्लेन ची विंग्स है बनते आणि एयर पास होता है, ठीक है, सच दैट इट्स स्पीड इज 120 मीटर पर सेकंड, याची स्पीड है बनते 120 मीटर पर सेकंड, ठीक है, ओवर द अपर सरफेस, कुठे अपर सरफेसला, ठीक है, एंड 90 मीटर पर सेकंड एट लोअर सरफेस, आणि लोअर सरफेसला आहे वेलॉसिटी 90 मीटर पर सेकंड, ठीक है। तर हे जे क्वेश्चन अंडरस्टँड केलं आहे त्याच्यासाठी एक स्ट्रक्चर बघून घेऊ, की कन्सिडर करा की हे याचा सारखं काहीतरी विंग्स आहे प्लेनचा, ओके, आणि जे वरची जे वेलॉसिटी आहे ते 120, वरची वेलॉसिटी 120 मीटर पर सेकंड आहे म्हणते, आणि जी खालची वेलॉसिटी आहे एअरची ते आहे 90 मीटर पर सेकंड, ठीक है। या प्रकारे क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे। त्यानंतर इफ द डेन्सिटी ऑफ द एअर, जर एअरची डेन्सिटी 1.3 kg पर मीटर क्यूब आहे म्हणते, ओके, अँड द विंग्स इज 10 मीटर लॉन्ग, जे विंग्स आहे ते 10 मीटर लॉन्ग आहे, ओके, तर कन्सिडर करा की हे विंगची लेंथ आहे, हे 10 मीटर आहे म्हणते, ओके, 10 मीटर। त्यानंतर अँड हॅज अन ॲव्हरेज विड्थ, आणि त्याची ॲव्हरेज विड्थ जी आहे तर 2 मीटर आहे, ॲव्हरेज विड्थ 2 मीटर, जर हे असा काढला मी तर हे 2 मीटर आहे म्हणते, ओके, हे 2 मीटर आहे। त्यानंतर देन द डिफरन्स ऑफ द प्रेशर, डिफरन्स ऑफ द प्रेशर ऑन द टू साइड ऑफ द विंग्स, तर डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे खाली आणि वरती, हे दोन्ही पॉइंट मधून प्रेशर डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे। फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे 4090.0 पास्कल, त्यानंतर सेकंड आहे 409.5 पास्कल, ओके, थर्ड आहे 40.95 पास्कल, आणि त्यानंतर आहे 4.0950 पास्कल, ठीक आहे। या प्रकारे क्वेश्चन दिलेला आहे। वरची जी वेलॉसिटी आहे याला म्हणतो मी वेलॉसिटी V1 इक्वल टू 120 मीटर पर सेकंड, आणि जी खालची वेलॉसिटी आहे त्याला नाव देतो V2, आणि हे वेलॉसिटी 90 मीटर पर सेकंड, ठीक आहे। त्यानंतर डेन्सिटी दिलेली आहे, डेन्सिटी रो इक्वल टू 1.3 kg पर मीटर क्यूब, ठीक आहे। या प्रकारे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आणि हे विंग्सची लेंथ आणि वेट वगैरे याची काही गरज नाही, ठीक आहे। आता फाइंड आउट करायचा आहे प्रेशर डिफरन्स, प्रेशर डिफरन्स DP फाइंड आउट करायचा आहे आपल्याला, ओके। आता खालचा पॉइंट पॉइंट बी आणि खालचा पॉइंट पॉइंट ए हे दोन्ही पॉइंटवर बर्नोलीज इक्वेशन अप्लाय करू, ठीक आहे, बर्नोलीज इक्वेशन अप्लाय करू। बर्नोलीज इक्वेशन काय सांगते, बाय यूजिंग बर्नोलीज इक्वेशन, बर्नोलीज इक्वेशन सांगते की प्रेशर एट ए एनर्जी, सॉरी, एनर्जी एट ए इक्वल टू राहणार एनर्जी ऍट बी, ठीक आहे। आता ऍट पॉइंट ए एनर्जी कोणकोणती एनर्जी, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हाफ रो V1² प्लस प्रेशर एनर्जी, ठीक आहे। पॉइंट ए चं प्रेशर P1 आहे आणि पॉइंट बीचं प्रेशर P2 आहे असं कन्सिडर करा। तर कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऍट पॉइंट ए प्लस प्रेशर एनर्जी इक्वल टू राहणार कायनेटिक एनर्जी ऍट अ पॉइंट बी पर युनिट व्हॉल्यूम प्लस प्रेशर एनर्जी, ठीक आहे। आता प्रेशर डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे, तर V1 जास्त आहे, ओके, तर V1 ला इकडेच ठेवू, P2 मायनस P1 करायचा, तर मग हाफ रो कॉमन येणार V1² मायनस V2² म्हणजे हे जे टर्म आहे तिकडे घेऊन गेले, आणि
हाफ रो कॉमन आहे तर कॉमन काढला आणि मग इकडे राहिला पी टू मायनस पी वन, ठीक आहे, आणि हे राहणार डेल्टा पी म्हणजे प्रेशर डिफरन्स, ठीक आहे. आता हाफ रो वी वन स्क्वेअर मायनस वी टू स्क्वेअर या प्रकारे इक्वेशन भेटले. आता रो आहे आणि दोन्ही वेलॉसिटी पण आहे तर इझिली प्रेशर डिफरन्स भेटून जाणार. ओके, तर व्हॅल्यू पुट करा. मी राईट हँड साईडला शिफ्ट करतो हे डी पी, तर डी पी इक्वल टू हाफ रोची व्हॅल्यू 1.3, ओके, इंटू वी वन वेलॉसिटी किती दिलेली आहे 120, 120 चा स्क्वेअर मायनस वी टू 90 चा स्क्वेअर, ठीक आहे. आता याला सिम्प्लिफाय करा. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर व्हॅल्यू भेटते आपल्याला 4095, ठीक आहे, पास्कल. ओके, हे झाला प्रेशर डिफरन्स, ठीक आहे. आता बघा हे ऑप्शन मध्ये आहे का 4095 पास्कल. ऑप्शन ए जे आहे तर करेक्ट राहणार की प्रेशर डिफरन्स बिटवीन अप्पर पार्ट अँड लोअर पार्ट ऑफ द एअरप्लेन विंग्स इज 4095 पास्कल. ओके, थँक्यू.